नमस्कार मित्रांनो, शिक्षक भारती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघाच व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राइब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिकला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। चला तर बघा काय महत्त्वाची बातमी। टीईटी घोटाळा चौकशीसाठी समिती, शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले। या घोटाळ्यातील प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रत्येक जिल्ह्यात चौकशी व अन्य बाबीसाठी दोन वेगवेगळ्या यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यातून परीक्षा परिषदेकडे 521 प्रमाणपत्र सादर करण्यात आले, यातील केवळ 23 जण शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे। राज्य शासनाने 13 फेब्रुवारी 2013 नंतर अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळात 5वी ते 8वीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या पडताळणीचा निर्णय घेतला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला। त्यानुसार शिक्षण विभागाने प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया राबवली होती। आतापर्यंत शिक्षण विभागाने 521 टीईटी प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे सादर केले आहेत। शिक्षण विभागाकडे एकूण 29 प्रमाणपत्र जमा झाले होते, यात प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात 18 आणि 11 प्रमाणपत्र माध्यमिक विभागात जमा झाली होती। प्राथमिक शिक्षण विभागाकडे 492 प्रमाणपत्रे पडून होती। अकोटे ते घोडाच्या कालावधीतील 5 प्रमाणपत्रधारक आढळून आले होते। मूर्तिजापूर, बाळापूर, तेलारा, पातूर, नपो, बार्शी टाकळी नगरपंचायत अंतर्गत त्या कालावधीतील प्रमाणपत्र धारक आढळून आलेले नाहीत। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश अकोला पंचायत समितीने यापूर्वीच राज्य परीक्षा परिषदेला सादर करण्यात येणार आहेत। अद्याप मनपापूर्ण स्पष्ट अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या अपडेटला संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडेल, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।